दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर केलेले आरोप ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांनी आमच्या फंद्यात पडू नये असं म्हणत सुनील तटकरे यांनी राऊतांना इशारा दिलेला आहे. अजित दादा किंवा त्यांचे लोक बोलत आहेत, हे स्क्रिप्ट, हे स्क्रिप्टेड आहे ज्याला म्हणतो ना, हे लिहून दिलेलं आहे आणि ही भाजपची भूमिका आहे. जेव्हा आपण एखाद्याचा पराभव करू शकत नाही, जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा पराभव करू शकत नाही, जेव्हा तुम्ही माननीय शरद पवार किंवा माननीय उद्धव ठाकरे यांचा पराभव करू शकत नाही, तेव्हा ही भाजपची नीती आहे, आधी त्यांचा पक्ष फोडा, घर फोडा. शिंदे आणि पवार सांगत नाही आहेत, अजित पवार, ही बीजेपीची भूमिका आहे, पक्ष आमचा आहे. पवार साहेबांनी जर आपल्याला सांगितलं असेल भाजपात जा, मग आपण परत का आलात? संजय राऊत कोणाची स्क्रिप्ट चालवत आहेत ते त्यांची त्यांना माहिती. संजय राऊतांनी अशी टीकाटिप्पणी करण्यापेक्षा अजितदादा स्वतंत्र पाण्याचे आहे. आणि संजय राऊतांना हेही माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार चालू असताना, चालवत गेलेलं असताना अजितदादांचं योगदान त्या सरकारमध्ये काय आहे, अजितदादांचं राजकीयदृष्ट्या महत्त्व काय आहे, हे संजय राऊतांनी वेळोवेळी त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. विनाकारण टीकाटिप्पणी करायची असेल ते तुमच्या अंतर्गत जे काही चालू असेल त्याच्यामध्ये करा, आमच्या फंदाला याच्यामध्ये काहीतरी विनाकारण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न नका करा.